आता ऑक्सिजनची गरज असलेल्या कोरोना रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी. हैदराबादच्या डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज आणि DRDO सह इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिनद्वारे विकसित केलेल्या 2DG या औषधाच्या चाचण्यांचे सकारात्मक परिणाम समोर आलेले आहेत आणि या औषधाच्या वापरामुळे कोरोना रुग्णांचं ऑक्सिजनवरचं जे अवलंबित्व आहे ते कमी होतं, तसंच त्याच्या तब्येतीतही झपाट्यानं सुधारणा होत असल्याची बाब या चाचण्यांच्या द्वारे समोर आलेली आहे. 2DOXY-D ग्लुकोज असं या औषधाचं नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार 2020 या औषधावर संशोधन सुरू करण्यात आलेलं होतं. DCGI तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीला परवानगी दिल्यानंतर 2020 ते 2021 या कालावधीमध्ये तब्बल 220 रुग्णांवर या औषधाची चाचणी करण्यात आलेली होती. इस दवा की प्रयोग विधि भी बहुत आसान है और ये पाउडर के फॉर्म में आती है, जैसे ग्लूकोज है वैसे ही पाउडर के फॉर्म में आती है और इसको पानी में घोल के और पेशेंट्स को आराम से दिया जा सकता है. और ये दवा सुबह और शाम दो डोज पेशेंट्स को दी जाएगी और इसका ड्यूरेशन लगभग लगभग 7 दिन है. पेशेंट्स में 7 दिन तक ये दवा दी जाएगी जिसके बाद ज़्यादातर पेशेंट जो हैं वो पूरी तरीके से ठीक हो रहे हैं, जो हमारे क्लिनिकल ट्रायल में जो रिजल्ट हमें मिले हैं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी आता कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टची गरज नसल्यानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आता जाहीर केलेलं आहे. देशामध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू असताना केंद्र सरकारकडून कोविडच्या उपचाराच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार यापुढे रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टची गरज लागणार नाही. यापूर्वी रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट किंवा CT स्कॅनची गरज लागत होती. या निर्णयामुळे कोरोना संशयित रुग्णांवर वेळेतच उपचार सुरू होतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोविड सुविधांच्या बाबत राष्ट्रीय धोरणामध्ये बदल केलेला आहे आणि या नव्या धोरणानुसार कोणत्याही रुग्णाला सेवेत नकार दिला जाऊ शकत नाही.